नमस्कार, शॉर्टकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. शॉर्ट फिल्म मेकिंगच्या वेगवेगळ्या टिप्स मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. तुम्हाला ते आवडत असतात, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत आहेत. शॉर्ट फिल्म करताना महत्त्वाची गोष्ट असते लोकेशन, म्हणजे तुमची कथा ज्या ठिकाणी घडते ते स्थळ. आपल्या कथेमध्ये वेगवेगळे सीन्स असतात, वेगवेगळ्या घटना घडत असतात, त्या वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात. अशी ठिकाणं निवडणं हे एक वेगळ्या पद्धतीचं स्किल आहे, आपण त्याला लोकेशन हंटिंग किंवा रेकी असं म्हणतो. जिथे आपण ही कथा ज्या ठिकाणी घडते ती ठिकाणं निवडत असतो, ठिकाणं ठरवत असतो. आता याच्या दोन पद्धती आहेत ढोबळमानाने. आधी तुम्ही कथा लिहा, त्या कथेतली जी स्थळं आहेत ती कथा जिथे जिथे घडते आहे ती स्थळं निवडा आणि ती स्थळं शोधा. म्हणजे समजा कथा एखाद्या तळ्यापाशी काही घटना घडत असेल, एखादा सीन एखादा राजवाड्यात असेल, एखादा सीन रस्त्यावर असेल, एखादा एखाद्या झोपडीमध्ये असेल. आता ही चार वेगवेगळी स्थळं झाली जिथे तुम्हाला चित्रीकरण करायचं आहे. तर तुमच्या कथेनुरूप असलेली स्थळं शोधणं, लोकेशन शोधणं हे काम असतं आणि ते तुम्हाला केलं पाहिजे. आणखीन एक प्रकार आहे, तो प्रकारही काही शॉर्ट फिल्म मेकर्स वापरतात, ते म्हणजे आधी तुम्ही हे ठरवा की तुमच्याकडे काय स्थळं उपलब्ध आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला सहज मिळण्यासारख्या आहेत, आणि मग त्याप्रमाणे तुमची कथा बांधा. हा उलट्याही प्रकारे केलेल्या शॉर्ट फिल्म्स यशस्वी होताना दिसतात. अगदी उदाहरण द्यायचं झाल्यास, आपण समजा काही लोकांना घरी जेवायला बोलवलं तर आपली काय पद्धत असते की आपण मेनू ठरवतो की आपण अमुक करू, तमुक करू, पुरी करू, भाजी करू, काहीतरी गोड करू, आईस्क्रीम आणू वगैरे वगैरे. आणि मग त्याप्रमाणे त्या मेनूला सोयीच्या अशा गोष्टी आपण बाजारातनं विकत आणतो, आपण ते घरी करतो किंवा हॉटेलमधनं ते पदार्थ मागवतो. ही एक पद्धत झाली. पण अचानक न सांगता काही चार पाच मित्र आपल्या घरी आले किंवा पाहुणे घरी आले तर त्यांच्यासाठी आपण काय करतो, तर आपल्या घरी ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टीतनं काहीतरी उत्तम पदार्थ करतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादा पदार्थ एखादी गृहिणी जेव्हा करायचं ठरवते तेव्हा त्या पदार्थासाठी लागणारे सगळे घटक एकत्र करणे आणि तो पदार्थ तयार करणे उत्तम पद्धतीने ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच पद्धतीने उत्तम गृहिणी ती असते जेव्हा घरात ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्यातनं अतिशय सुंदर अशी रेसिपी ती तयार करते. शॉर्ट फिल्म मेकर्सला या दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत, कारण हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची स्किल्स आहेत. आपल्या कथेनुरूप लोकेशन शोधणं आणि जे लोकेशन्स उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कथा बसवणं, हा एक भाग झाला. दुसरा भाग असता की लोकेशन ठरवताना खूप दूर दूरचे लोकेशन घेणं हे जरा अडचणीचं ठरवू शकतं फिल्मच्या चित्रीकरणाच्या दृष्टीने. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कथेमध्ये एक स्वयंपाकघरात एखादी घटना घडत असेल, एखादा सीन तुमचा बागेमध्ये असेल, एखादा सीन समजा गच्चीवर असेल, एखादा सीन तुमचा बेडरूममध्ये असेल, एखादा सीन हॉलमध्ये असेल, एखादा सीन रस्त्यावर असेल. आता ह्या 5-6 वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या 5-6 गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या शोधल्या तर अख्खं युनिट तिथे जाणं, तिथून परत येणं, याच्यामध्ये लागणारा वेळ, याच्यामध्ये लागणारा पैसा, याच्यामध्ये लागणारा खर्च आणि ह्या सगळ्या 5-6 लोकेशन्सची मॅनेजमेंट ही एक मोठी गोष्ट होऊन बसते. मग याच्याऐवजी काय करता येईल की असा एखादा बंगला एकच तुम्हाला असा शोधता येईल की ज्याच्यामध्ये एक स्वयंपाकघरसुद्धा आहे, हॉल पण आहे, बेडरूम पण आहे, बाहेर बाग आहे, त्या बंगल्याच्या बाहेर रस्ता आहे आणि त्या एकाच परिसरामध्ये तुम्हाला तुमचं चित्रीकरण आटोपता येईल. म्हणजे सगळं युनिट, सगळे लोक एकाच ठिकाणी राहतील आणि जवळपासच सगळ्या गोष्टी तुम्हाला सोयीच्या होतील. चित्रीकरणाच्या दृष्टीने ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कुठल्याही शॉर्ट फिल्ममध्ये लोकेशन हे एक कॅरेक्टर असतं. लक्षात ठेवा, आपण दृश्य माध्यमांचा विचार करतो आहे, व्हिज्युअल मीडियाचा विचार करतो आहे. म्हणजे जर तुमच्या कथेमध्ये विहीर असेल तर ती विहीर प्रत्यक्ष त्या कथेमध्ये दिसली पाहिजे. एखादी श्रीमंत व्यक्ती असेल आणि कथेत लिहिताना जर तुम्ही असं लिहिलं की ती एखाद्या मोठ्या कारमधनं आली तर तुमच्या फिल्ममध्ये त्याची ती कार दिसली पाहिजे, नाही तर लोकांचा विश्वास नाही बसणार या गोष्टीवर की ती व्यक्ती श्रीमंत आहे. केवळ मी श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत ह्या संवादाने लोकांचा विश्वास बसत नाही. लोकांना एखादा राजा राजासारखा दिसावा लागतो, एखादा भिकारी भिकाऱ्यासारखा दिसावा लागतो आणि त्यासाठी फक्त त्या पात्राची योजना जेवढी महत्त्वाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका लोकेशनसुद्धा पार पाडत असतं. आणि मग बरेचदा असं होतं की तुम्हाला हवं ते लोकेशन मिळत नाही. अशा वेळेला काय करायचं, तर त्याला आपल्याला जे लोकेशन मिळालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिटिंग करता आलं पाहिजे. म्हणजे असे अशा अनेक ऐतिहासिक मालिका असतात की ज्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला भव्यदिव्य राजवाडा आणि अमुक तमुक लागत असतं. अनेकदा ते शक्य होत नाही, बजेटचे लिमिटेशन्स असतात
कितीतरी दृश्य असे तुम्ही बघू शकता, ऑब्झर्व करू शकता की एक भिंत असते जुन्या पद्धतीची आणि त्याच्यावर एक मशाल लावलेली असते, अनेकदा त्याच्यासमोरच सीन होतात. म्हणजे ही एक छोटीशी कॉम्प्रोमाइज असलेली गोष्ट आहे, पण शेवटी व्हिज्युअल इम्पॅक्ट त्याचा जर असा येत असेल की हा एक जुनाट राजवाडा आहे आणि एक मशाल पेटलेली आहे आणि त्यात जर तुमचं दृश्य चालणार असेल झालेलं, तर अशा पद्धतीच्या काही युक्त्या तुम्हाला करता आल्या पाहिजेत. अनेकदा शॅडोज वापरून तुम्ही लोकेशन क्रिएट करू शकता. एकदा असं झालं, मी एक फिल्म बघितली ज्याच्यामध्ये ती व्यक्ती खूप गरीब होती पण ती बंगल्यात राहत होती, त्याचं बॅकग्राऊंड असं खूप श्रीमंती वाटत होतं. तर मी त्या फिल्म मेकरला विचारलं की बाबा रे, तुझी व्यक्ती जर इतकी गरीब आहे आणि त्याचं अगदी जेवणाचे प्रॉब्लेम आहे तर ती या बंगल्यात का राहते? त्या फिल्म मेकरने मला उत्तर दिलं, कारण बंगला माझ्या काकांचा आहे, तो मला फुकट मिळाला वापरायला. म्हणजे तुम्हाला लोकेशन मिळालं आहे म्हणून कुठलीही घटना तिथे घडवणं काही योग्य नाही आहे, त्या घटनेच्या संदर्भातलंच लोकेशन आपल्याला शोधता आलं पाहिजे. बरेचदा असं होतं की तुमच्या कथेला आवश्यक असं लोकेशन तुमच्या जवळपास नसतं, मग अशा वेळेला काय करता येईल? तर काही गोष्टी चीट करून, काही गोष्टी थोड्या युक्तीने तुम्हाला करता येईल. मी मध्ये एक 13 भागांची छोटी मालिका केली होती, ती मालिका बिहारमध्ये घडते असं मला दाखवायचं होतं आणि मला प्रत्यक्ष बिहारमध्ये जाऊन चित्रीकरण करायला वेळ नव्हता. त्याच्यामुळे मग मी काय केलं की एक महाराष्ट्रातल्या छोट्याशा खेडेगावामध्ये मी गेलो जवळपासच्या, आणि त्या एका खेडेगावामध्ये अशा पद्धतीने शॉटचं सगळं प्लॅनिंग केलं की एक्सटेरियर हे बिहारच्या एक्सटेरियरशी जवळ जाईल. सुदैवाने मी बिहारमध्ये आधी जाऊन आलेलो आहे, तिथे चित्रीकरण केलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती होतं की बिहार दिसतं कसं. मग नावाच्या पाट्या बदलणं, बिहारमधल्या रस्त्यांची नावं इकडच्या रस्त्यांना मुद्दाम पाट्या करून देणं, गाड्यांचे नेमप्लेट बदलणं, लोकांची भाषा, त्यांचे कॉस्च्युम्स बदलणं, घराच्या अंगणामध्ये काय पद्धतीचं एक्सटेरियर असेल त्याचा विचार करणं, अशा पद्धतीने मग आमच्या आर्ट डिरेक्टरबरोबर बसून आम्ही त्याचा विचार केला आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर कुणाच्याही ते लक्षात आलं नाही की आम्ही ही गोष्ट महाराष्ट्रात शूट केली आहे. सगळ्यांना असं वाटलं की हे आम्ही बिहारमध्ये जाऊनच चित्रीकरण केलं आहे. तर अशा पद्धतीच्या युक्त्या आपल्याला वापरता आल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, शॉर्ट फिल्म करताना तुमची पटकथा तयार झाली की त्या पटकथेच्या नुसार कुठले लोकेशन्स मला हवे आहेत त्याची यादी करायला विसरू नका. ती यादी करून झाली की त्याच्यापैकी कुठले लोकेशन्स मला शोधायचे आहेत, कुठले मी यापूर्वी बघितलेले आहेत आणि कुठल्या लोकेशनला मला कॉम्प्रोमाइज करायचं आहे आणि मला ॲडजस्टमेंट करता येण्यासारखी आहे, ह्या गोष्टी आपल्या आधी लक्षात आल्या पाहिजेत आणि मग त्याप्रमाणे आपण आपल्या शॉर्ट फिल्मची तयारी केली पाहिजे. लोकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि लोकेशन हे तुमच्या कथेतलं एक पात्र आहे, ही गोष्ट कधीही विसरू नका. उत्तम लोकेशन, उत्तम पात्र निवड आणि उत्तम संवाद याने तुमची शॉर्ट फिल्म अधिक समृद्ध होत जाते. सो ती करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. बघत रहा शॉर्टकट.